शिक्षणाच्या दिशेने जो पाऊल टाकत जाईल त्याचा उत्कर्ष ठरलेला आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी रिटघर येथे संगणक कक्षाच्या उद्घाटनावेळी केलं. रिटघर येथील राज्य शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात नव्यानं संगणक कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचं भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झालं. पनवेल तालुक्यातील रिटघर मधील राज्य शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या राज अलोनी यांच्या सहकार्यानं संगणक कक्ष सुरू झाला आहे. नव्याने सुरू झालेल्या या संगणक कक्षाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाचं औचित्य साधून थायलंड येथे बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलेल्या साहिल सिनारे याचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला दुंद्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुसया वाघमारे, भाजप नेते बाळाराम भोपी, बळीराम भोपी, राजेश भोपी, वंदना भोपी, दीपक पाटील, वासुदेव भोपी, गुलाब भगत, गजानन भोपी, गुलाब शेठ भोपी, यशवंत भोपी, प्रल्हाद भोपी, गुरुनाथ भोपी, नितीन काठवले, विभागीय अधिकारी फडतरे साहेब, महादू डुकरे, रमेश पाटील, नामदेव जमदाडे, बाळाराम पाटील, पुंडलिक तवले, बाळाराम उसाटकर, रमेश नावडेकर, रवी पाटील, शांताराम चौधरी, विष्णू चौधरी, नाना पाटील, कृष्णा सिनारे, किशोर पाटील, हनुमान सिनारे, भाऊबुआ सिनारे, उपशिक्षिका चंद्रलेखा वसंत, शिर्के सर, काकडे सर, रेडगर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका भारती नाईक यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. यावेळी शाळेच्या शिक्षिका श्रीमती खुटले यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसाच्या देखील शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनात संगणकाचा सकारात्मक दृष्टिकोनातून उपयोग केल्यानं व्यक्तिगत जीवनामध्ये विकास होईल असं सांगितलं. तसंच आपल्या परिसरामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन अनेक मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधी आपल्याला मिळवायच्या असतील तर आपल्याला शिक्षणासह ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्राचा शिखर गाठण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला यश नक्की मिळेल. आणि हे यश मिळवण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या संगणक कक्षाचा वापर करूया असे आवाहन त्यांनी यावेळी केलं. हा प्रयत्न विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सुद्धा करायचा आहे, शिक्षक शिक्षिकांनी करायचा आहे, स्कूल कमिटीच्या सदस्यांनी पालकांनी करायचंय आणि लोकप्रतिनिधी जर आम्ही कोणी असू तर आम्ही सुद्धा करायचंय. जे आमच्यामध्ये कमीपणा असेल तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी हा आजन्म विद्यार्थी असतो असं म्हटलं जातं की काहीतरी काही ना काहीतरी आपल्याला आयुष्यभरामध्ये सतत शिकायला मिळतं आणि ते शिकल्याचा आपल्या आयुष्यामध्ये अजून चांगलं करण्यासाठी आपल्याला उपयोग करून घ्यायचा असतो. आणि या दृष्टिकोनातून कॉम्प्युटर जो आपल्याकडे आला याचा उपयोग प्रचंड प्रमाणात होऊ शकतो. जी गोष्ट हातामध्ये कुठलं तरी पुस्तक तुमच्या हातामध्ये आजपासून 10 वर्षांनी पडली असती नुसतं तुम्ही गुगलवरती टाईप करा आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जातं. इतकं माहितीचं एक महाजाल कॉम्प्युटर इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा उपयोग सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपला उत्कर्ष होईल, आपला विकास होईल यासाठी तुम्ही जर केला तर त्यातून तुम्हाला तुमच्या कुटुंबाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करता येईल. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याकडे विमानतळ येतोय असं जसं मी सांगतो त्या निमित्तानं अनेक मोठ्या मोठ्या संधी या आपल्या परिसरामध्ये येणार. त्या संधी आपल्याला जर मिळवायच्या असल्या तर ताऊन सुरापून निघालं पाहिजे. म्हणजे सोनं हे ताऊन सुरापून निघतं भट्टीमधून, त्यावेळेला ते सोनं होत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.